आता आपल्याला तरंग किंवा लहर किंवा लाटेची वारंवारिता आणि काळ कसा मोजायचा ते कळलं किंवा समजलं लाटेच्या मापाचे किंवा मा आकाराचे काय लाट काही विशिष्ट प्रमाणात वर जाते आणि विशिष्ट प्रमाणात खाली जाते लाटेच्या सर्वसाधारण किंवा सामान्य स्थानापासून जास्तीत जास्त अंतर म्हणजे लाटेचा आयाम तो वर किंवा खालच्या दिशेने असू शकतो लाटेमध्ये संक्रमित झालेली ऊर्जा आयाम दर्शवते जेवढा जास्त आयाम तेवढे जास्त ऊर्जा संक्रमण आयामाचे चिन्ह कॅपिटल ए हे आहे लाटेच्या कणाच्या स्थिर स्थानापासूनचं अंतर म्हणजे आयाम या सिम्युलेशनमध्ये छोट्या थेंबांमध्ये छोटा किंवा कमी आयाम दिसतो मोठ्या थेंबांमुळे जास्त आयाम दिसतो आपण हे वरूनही पाहू शकतो याला क्रेस्ट संपीडन आणि याला ट्रफ अर्थात विरलन म्हणतात क्रेस्ट आणि ट्रफ दोन्ही एकाच मापाचे असतात आणि हा खालचा स्वर कमी आयाम स हे कमी किंवा खालचा स्वर जास्त आयाम स जेव्हा मी उच्च स्वर कमी आयाम म्हणेन तेव्हा असं बोलेन सा आता जेव्हा मी उच्च स्वर किंवा उच्च आयाम म्हणेन सा आपण फक्त एका कणाची किंवा थेंबाची जागा बघून लाटेच्या काळाबद्दल बोललो दोन क्रेस्ट किंवा संपीडन किंवा दोन ट्रफ्स किंवा विरलन मधील अंतर माहीत करून घेण्यासाठी आपल्याला एका तरंगांमधील अनेक सलग थेंबांचा किंवा कणांचा विचार करावा लागेल क्ष अक्षावर काळ घेण्याऐवजी आपण मूळ स्थानापासूनचे अंतर क्ष अक्षावर घेऊ हा आलेख य अक्षावर थेंबांची किंवा कणांची उभी जागा दर्शवतो हे दोन विरलन अवस्थेतील अंतर म्हणजे तरंग लांबी होय आपण सामान्यपणे असं म्हणू शकतो की लाटेच्या आकाराच्या पुनरावृत्तीमधील अंतर म्हणजे लाटेची लांबी किंवा तरंग लांबी होय लाट किंवा तरंगांच्या दिशेला समांतर असं हे अंतर आहे तरंग लांबी लांबडा या अक्षरांनी दर्शवतात वेग तुम्ही उत्सवाच्या वेळी फटाके किंवा दारुकाम बघितलं असेल उंच आकाशात दारुकाम चालू असताना येणारा आवाज तुम्ही ऐकलाय का तो लगेच ऐकायला येतो की काही वेळाने येतो सहसा आपण शोभेच्या दारुकामाचा उजेड बघितल्यानंतर आवाज ऐकतो याचं कारण असं की ध्वनी तरंगाचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा खूप कमी असतो तरंगाचा वेग हा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळा असतो ध्वनीचा वेग तरंग लांबी आणि वारंवारिता यांचा परस्पर संबंध सांगायचा झाला तर वेग हा वारंवारिता आणि तरंग लांबेच्या गुणाकारा एवढा असतो लाटेची किंवा तरंगाची वारंवारिता त्याच्या मूळ स्त्रोता एवढीच असते उगमाच्या किंवा स्त्रोताच्या वारंवारिता एवढी ध्वनीचा वेग माध्यम बदललं की वेगळा होतो पण वारंवारिता जवळपास सारखीच राहते सारांश दोन संपीडन अवस्थेतील अंतराला तरंगाची तरंगलांबी असं म्हणतात तरंगांचा वेग भिन्न माध्यमांमध्ये वेगवेगळा असतो ध्वनीचा वेग तरंग लांबी आणि वारंवारिता यांच्यातील परस्पर संबंध असा सांगता येईल की तरंग लांबी आणि वारंवारिता यांचा गुणाकार म्हणजे ध्वनीचा वेग आयाम हा तरंगामध्ये होणारे ऊर्जेचे संक्रमण दर्शवतो जेवढा जास्त आयाम तेवढी जास्त ऊर्जा संक्रमित होते किंवा तेवढे जास्त ऊर्जेचे संक्रमण होते आयामाचे चिन्ह कॅपिटल ए हे आहे